नमस्कार मित्रांनो काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बा बाळासाहेब ठाकरे गटात जागांवरनं मतैक्य होत नाही आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी होणार का तुटणार याची चर्चा सध्या रंगात आलेत जसं श्रीकृष्णांनी जयद्रताला मारण्यासाठी सूर्याभोवती सुदर्शन चक्र सोडलं होतं इथे श्रीकृष्ण कोणी नाही आहे आणि पांडव कोणी नाहीत असले तर कौरव असतील पण लगेच माध्यमांनी चर्चा सुरू केली की समस्या फक्त महाविकास आघाडीत नाही आहेत महायुतीतही समस्या आहेत आणि मग महायुतीत नाराज कोण कोण आहेत आणि मग कोण कोण देवेंद्र फडणवीसांना भेटायला सागर बंगल्यावर गेलं कोण कोण बंडखोरी करून निवडणुका मध्ये उभं राहण्याची तयारी करते अशा बातम्या पेरायला लावायला सुरुवात केली पण तरी देखील जी खरी आग आहे आणि जी माध्यमांनी पेटवलेली आग आहे त्याच्यामध्ये काहीतरी तर फरक असणारच गंमत तेव्हा झाली जेव्हा अचानक बातम्या पुढे यायला लागल्या की संजय राऊत अमित शहांना भेटले आणि उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले संजय राऊत राहुल गांधींना भेटतात म्हणून अमित शहाना भेटले अशी बातमी लावायला पण जिगर पाहिजे भले अमित शहाना औरंगजेब म्हणा अफजल खान म्हणा पण अगदी त्या काळातही औरंगजेब किंवा अफजल खान राज्याच्या पाटलांना तर भेटला नसता म्हणजे काहीतरी लेवल असते ना माणसाची संजय राऊत अमित शहाना भेटून कसली चर्चा करणार होते आणि त्यामुळे अशा बातम्या खरं तर त्यांच्याच गोटातून लावल्या जातात का तर काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी आपणच बातमी पेरायची आणि आपणच संतप्त व्हायचं की आम्ही महाराष्ट्राशी गद्दारी करणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला तडा जाऊन देणार नाही आम्ही अफजल खान आणि औरंगजेबाना भेटणार नाही आम्ही म्हणजे असं का हे शिवाजी महाराज आणि त्यामुळे लोकांची करमणूक चांगली होते पण समस्या सुटत नाही आणि समस्या गंभीर आहे कारण काँग्रेस च्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचा मुद्दा बरोबर आहे की जर उबाटा सेनेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं अस्तित्व दाखवायचं असेल तर तडजोड फक्त काँग्रेसने का करायची शरद चंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तडजोड का करायची नाही हा साधा मुद्दा आहे शिवसेनेकडनं म्हणजे उबाटा सेनेकडनं सांगितलं जातं की विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद नाही आहे जी ताकद आहे ती काँग्रेसची आणि त्यामुळे तिथे जर जागा शिवसेनेला मागून घ्यायच्या असतील तर त्या त्याची चर्चा त्याच्या वाटाघाटी काँग्रेसशी होणार पण मग विदर्भातच कशाला एकनाथ शिंदेच्या बंडानंतर महाराष्ट्रातले जवळपास चौदा का पंधरा जिल्हे असे आहेत जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकही आमदार उरला नाही अनेक ठिकाणी पूर्णच्या पूर्ण संघटना एकनाथ शिंदेसोबत गेलेली आहे सुपडा साफ झालेला आहे मग अशा ठिकाणी खास करून पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात तिकडे शरद पवारांची जिथे ताकद लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलेली आहे तिथे त्यांच्या जागा किंवा त्यांच्या दृष्टीने सेफ असलेल्या सीट शिवसेना उबाठा गट का मागत नाही हा देखील प्रश्न आहे म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना या या दोघांच्या भांडणात शरद पवारांचा फायदा व्हावा शरद पवार काही बोलत नाही आहेत त्यांचा पक्ष काही भूमिका घेत नाही आहेत त्यामुळे हायकमांडला काँग्रेसच्या हायकमांडना फोन करून उबाटा सेनेच्या मद वतीने मध्यस्थी करतायत पण शरद पवार अशा गोष्टी का करतील त्यांना स्वतःचा पक्ष चालवायचा आहे त्यांना स्वतःच्या पक्षाचा पक्षा विस्तार करायचा आहे आणि जी भांडणं काँग्रेस आणि उबाटा सेनेमध्ये आहेत त्यात शरद पवारांनी एका मर्यादेपलीकडे पडण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही गमतीचा मुद्दा हा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गटाला काँग्रेसशी भांडताना जोर येतो कारण काँग्रेसला दाबता येतं काँग्रेस आपल्यासमोर नमतं घेऊ शकते असं त्यांना वाटतं कारण काँग्रेसचं महाराष्ट्रातलं नेतृत्व तसं बघायला गेलं तर कच खाऊ आहे असं त्यांना वाटत होतं जे विजय वडेट्टीवार नाना पटोले यांना यांची पोहोच विदर्भापुरती आहे त्यांना मुंबईतलं किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं या भागातलं फारसं काही कळत नाही पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवार उभे करत नेतात आणि बाळासाहेब थोरातांची तर म्हणजे त्यांची जी व्यक्तिमत्व आहे की त्यांचं बोलणं आजीजींनी बोलणं की त्यांना त्यांच्या पक्षातले लोक असं एक फार गांभीर्याने घेतलं जात नाही आणि त्यामुळे काँग्रेसला चेपलं तर ते चेपलं जाऊ शकतात आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना अशी जाणीव करून दिली की बघा तुम्ही इथे काय आमच्याशी वाटाघाटी करू नका आमचा संपर्क थेट राहुल गांधींशी आमचा संपर्क थेट सोनिया गांधींचे संजय राऊतांचे पण फोटो पण आहेत ते राहुल गांधी दाढी गोडवून फिरत होते भारत जोडो यात्रेत तेव्हा त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरताना ते गले फिर फोटो आहेत मुन्नाबाईमध्ये पण असे फोटो होते वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत फोटो काढून घ्यायचे आणि मग सांगायचं की आमची किती जिगरी दोस्ती आहे अशा प्रकारे गोष्टी केल्या जातात आणि राजकारणात तर फोटोतनं एक संदेश द्यायचा प्रयत्न केला जातो अगदी नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांचा फोटो आत्ता नुकताच नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंचाही फोटो प्रसिद्ध झालेला की फोटोतनं संदेश दिला जातो आणि त्यामुळे राहुल गांधींचे जरी संजय राऊतांबरोबर गळ्यात गळे घातलेले फोटो असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मला वाटत नाही राहुल गांधी त्यांना काही फारसं स्वारस्य आहे काही इंटरेस्ट आहे आणि काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यात जेवढा रस काँग्रेस श्रेष्ठींना आहे काँग्रेस हायकमांडला आहे त्याचा अंदाज कदाचित शिवसेना उभाटा गटाला आलेला नाही आहे आणि त्यामुळे काहीतरी व्यवहार्य मागण्या करण्याच्याऐवजी आरेरावीनी चर्चा करायला गेलं तर मग अशी वेळ येते आता मुद्दा राहिला की आम्ही औरंगजेबासमोर झुकत नाही आम्ही अफजलखानासमोर झुकत नाही आम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान गेल्या पाच वर्षात अनेक वेळा बघितला जेव्हा उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा विषय आला होता आणि मुख्यमंत्रीपदापासून राजीनामा द्यायची वेळ आली होती तेव्हा मोदींसमोर नतमस्तक व्हावं लागलंच होतं आणि मोदींनीही त्याच्यामध्ये राजकारण न करता उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद शाबूत राहावं याच्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुका त्याच्यासाठी मध्यस्थी केली होती त्याच्यानंतरही आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रात सगळे पेन ड्राईव्ह बाहेर येत होते तेव्हा देखील उद्धव ठाकरे अजित दादा पवारांना आणि अशोकराव चव्हाणांना घेऊन नरेंद्र मोदींना भेटायला गेले पण त्या भेटीमध्येही मोदी आणि उद्धव ठाकरे यांची एकांतातली चर्चा तीच सगळ्यात महत्त्वाची ठरली होती आणि त्याच्यातही अशा बातम्या समोर आल्या होत्या की त्याच्यातही लोटांगण घातलंच गेलं त्याच्यातही नरेंद्र मोदींनी तेव्हा उद्धव ठाकरेंना एन डी एमध्ये येण्याचा दरवाजा उघडा ठेवला होता त्याच्यानंतर भास्करराव जाधवांनी जी कमाल केली आमदार निलंबित केले आणि ते त्यांनी केले का कोणाच्या सांगण्यावरनं केले काय झालं माहिती नाही पण त्याच्यानंतर ते प्रकरण पूर्णपणे फिसकटलं पण तोपर्यंत कोणीतरी नमता घेतल्याची कोणीतरी लोटांगण घेतल्याची चर्चा होती आणि बाकी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासमोर तर त्यांना जाऊन शुभेच्छा देणं त्यांना जाऊन भेट घेणं दिल्लीत जाऊन मुक्काम सपरिवार दिल्लीत जाणं जसं काही बराक ओबामाच दिल्लीला आलेले आहेत किंवा डोनाल्ड ट्रम्पच दिल्लीला आलेले आहेत पण त्या भेटीतही असं म्हटलं जातं की प्रयत्न होता नरेंद्र मोदींची भेट घ्यायचा दुधाची ताक जशी तहना ताकावर भागवावी लागते तशीच तेव्हा ती भेट उपराष्ट्रपतींची जगदीप धनखड यांची भेट घेऊन मोदींची भेट झाली नाही आणि उपराष्ट्रपतींची भेट घ्यावी लागली पण त्याच्या पलीकडे यश काही आलं नाही आता जी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढणं उमेदवार उभं करणं कारण जर उमेदवार वेळीच उभे केले गेले नाहीत अजून मुदत आहे एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे अजून अधिसूचनाही जारी व्हायची ती उद्या होणार आहे आणि त्यामुळे सात दिवस आहेत आणि एकोणतीस तारखेलाही फॉर्म भरलं तर चालू शकतं पण प्रचाराला जेनतेम तीन आठवड्याचा वेळ आहे याचं मध्ये दिवाळीचा एक आठवडा आहे आणि त्याच्यात काही फारसं राजकारण रंगणार नाही कारण लोकांना एवढंही राजकारणाचं रस नसतो की दिवाळी साजरी करायचे सोडून यांचे फटाके बघत बसायला आणि त्यामुळे तसं बघायला गेलं तर प्रचाराला जेमतेम अडीच ते तीन आठवड्याचा वेळ आहे आणि त्याच्यात जर आपले जवळपास ऐंशी उमेदवार हे नवीन असणार आहेत कारण आमदार तर जेमतेम चौदाच उरलेत त्याच्यामुळे ज्या काही ऐंशी नव्वद शंभर ज्या जागा आहेत त्यातले सत्तर पंच्याहत्तर उमेदवार हे कोरे करकरीत असणार आहेत चिन्ह कोरं करकरीत असणार आहे ठीक आहे चिन्ह आता लोकांपर्यंत पोचलं आहे पण तरी देखील या सगळ्याची तजवीज करून लवकरात लवकर उमेदवार जाहीर करणं आवश्यक आहे आणि तो जर तिढा सुटत नसेल आणि काँग्रेस कशाप्रकारे ब्लॅकमेल करतं काँग्रेसला स्वतःच्या नफा नुकसानीची काडीचीही परवा नसते कारण काँग्रेसला हे पक्क माहिती आहे की काय होईल फार तर फार आपण निवडणुका हारू सत्तावीस निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली हरली आहेत आणखी नाही खरू पण काँग्रेसला काही होणार नाही कारण काँग्रेसची मुळं खोलवर गेलेली आहेत आज तुम्ही बघितलं असेल त्या भानुचंदरनी एक व्हिडिओ टाकला आहे दुसरा त्यांनी गडचिरो लिहून केला आहे त्या व्हिडिओतही म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटतं की काम शिवसेना भाजप युतीने केलं आहे काम मोदी सरकारने केलं आहे पण तिथली लोकं काँग्रेसवर खुश आहेत काँग्रेसचे आमदार कारण हे सगळे भाग खूप मोठ्या प्रमाणावर गरीब आहेत खूप मोठ्या प्रमाणावर बाकीच्या म्हणजे धकाधकीपासून तुटलेले आहेत आणि त्याच्यामुळे जिथे अशी अशी परिस्थिती असते तिथे लोक काँग्रेसला मतदान करतात काँग्रेसवर ते अवलंबून असतात आणि त्यामुळे काँग्रेसला हे चांगलं माहिती आहे की फरक नाही पडत आणि त्यामुळे काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ताणू शकतं निर्णय उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे की कि किती ताणायचं आहे का दुसरा पर्याय वंचितबरोबर जाण्याचा किंवा अन्य कोणाबरोबर जाण्याचा निवडायचा आहे आणि जर तो निवडायचा नसेल तर मग सरळ चार पावलं मागे येणं कारण राजकारणामध्ये अहंकार मोठा असतो पण चार पावलं मागे आलं तर तो समजूतदारपणा निवडणुकीत तगवायला आणि जिंकवायला जास्त उपयोगी पडणारा असतो अर्थात हे लक्षात आलं तर गोडी गुलाबींनी महाविकास आघाडी जमेल अन्यथा पुन्हा एकदा दोन हजार चौदासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते मला वाटत नाही तेवढी परिस्थिती होईल कारण तसं तसं जर दोन्ही बाजूनी होणार नसेल तर ते कोणालाच परवडणार नाही आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी होईल पण ज्याला ब्रिंकमनशिप म्हणतात शेवटच्या क्षणापर्यंत ही रस्सी खेच चालू राहील त्या रस्सी खेचीत जरी आपल्या बाजूनी दान पडलं दोन चार जागा सुटल्या पण त्या दोन चार जागा मिळवण्यासाठी चार पाच दिवस वाया गेले तर ते जे नुकसान असणार आहे ते आणखीन मोठं नुकसान असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरून तुर्ता इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट